मित्रांनो हा तो जो दिसतोय तो मृत समुद्र डेड सी म्हणजे क्षार समुद्र हा निसर्गातील एक आश्चर्य आहे खर तर हा समुद्र फार मोठ्या आकाराचा नाही तो मिठाच्या पाण्याचा जलाशय आहे इस्रायल व जॉर्डनच्या वाळंटी प्रदेशात हा समुद्र असून तो जगातील खोल खारट जलाशय आहे त्याची निर्मिती लक्षावधी वर्षापूर्वी झाली मृत समुद्राची क्षारता तेहतीस पॉइंट सेवन टक्के आहे आणि ती सर्वसाधारण समुद्राच्या क्षारतेपेक्षा नाईन पॉइंट सिक्स पट अधिक आहे या पाण्याची क्षारता पराकोटीची उच्च असल्यामुळे या समुद्रात एकपेशीय प्राण्याशिवाय इतर कुठलाही जीव जगू शकत नाही म्हणूनच या समुद्राला म्हणतात मृत समुद्र डेड सी या समुद्राची खोली आहे तीनशे सहा मीटर त्या समुद्राची लांबी आहे सदुसष्ट किलोमीटर रुंदी आहे अठरा किलोमीटर आणि जॉर्डन नदी या समुद्रास येऊन मिळते या समुद्राची क्षारता वाढण्याचे कारण म्हणजे अत्यंत अल्प पाऊस नदीच्या गोड्या पाण्याची कमी पुरवठा व वाळिओ वाले वाळवंटी वाले प्रदेशातील उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन बाष्पीभवन मृत समुद्राच्या उच्च क्षारतेमुळे पाण्याची घनता जास्त असते त्यामुळे या समुद्रात माणूस उतरल्यास तो बुडण्याऐवजी हो पाण्यावर सहज तणगू शकतो मृत समुद्र म्हणजे निसर्गाचा चमत्कार असून तो खनिज आणि क्षारांचा सा, नैसर्गिक साठा आहे मृत समुद्राचा किनारा मिठाच्या स्फटिकांमुळे चमकतो या समुद्राचे पाणी जवळजवळ तेलकट दिसते त्याचे कारण म्हणजे त्याची उच्च क्षारता आणि घनता मृत समुद्र सपाटीपासून चार चारशे तीस मीटर खाली आहे ही पृथ्वीवरची सर्वात खोल जागा आहे आहे ना का मग मृत समुद्रातील पाण्याची पातळी दरवर्षी सरासरी एकशे दहा सेंटीमीटरने कमी होत आहे हा समुद्र सजीवांसाठी अत्यंत प्रतिकूल आहे त्यामुळे त्या पाण्यात प्राणी वा वनस्पती वाढू शकत नाही फार अल्प प्रमाणात जीवाणू सूक्ष्मजीव व सूक्ष्म बुरशी वाढते काही वेळा या पाण्याचा पृष्ठभागाचा रंग लाल भडक होतो कारण विशिष्ट प्रकारची सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये असतात हजारो वर्षापासून येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात हे स्थळ जगातील पहिले आरोग्य रिसॉर्ट बनले होते आहे ना कमाल इंजिस्टन लोक या मृत समुद्रातील माती काढून ती विकत असत कारण या मातीमध्ये शिलाजीत सुगंधित द्रव्ये व शक्तिवर्धक घटक होते व ही माती राजे सरदार व रोमन लोक साबण म्हणून वापरत होते आहे ना कमाल या मृत समुद्रातील खारट पाण्यामुळे व किनाऱ्यावरील काळाच्या मातीमुळे फोरायसिस गजकर्ण व तारुणक पेटिका इत्यादी त्वचार बरे होतात त्याने चेहरा स्वच्छ होतो त्वचेत रक्तपुरवठा वाढतो व त्वचेवर सुरकुत्या कमी होतात त्वचा टवटवीत व चमकदार होते आहे ना